हरिओम श्रीराम अंबज्ञ. मी प्रियावीरा परवळकर, डोंबिवली पूर्व उपासना केंद्र. माझा अनुभव हा माझ्या सासूबाईं संदर्भात आहे. 18 एप्रिल 2022 शाळेतून आले आणि मला अचानक त्यांचा चेहरा थोडासा पिवळेपणा चेहऱ्यावर जाणवला. म्हणून मी लगेच काही बोलली नाही, परत त्यांच्या चेहऱ्याकडे थोडा वेळ बघत राहिली. मग त्यांना बोलली, तुम्ही काही चेहऱ्याला लावले आहेत का? तर त्या बोलल्या, नाही का? तर मी म्हटलं की नाही, तुमचा चेहरा जरा पिवळा जाणवतोय. मग घरात सगळेच होते, बघतोय तर सगळ्यांनाच त्यांचा चेहरा एकदम पिवळा, हात बघतोय हात पिवळे, डोळे पिवळे. घाबरलो पण म्हटलं कावीळ असणार. ब्लड टेस्ट सुद्धा केली, तर ब्लड टेस्टमध्ये बिलिरुबिन जे असतं ते खूप हाय होतं. मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी सांगितलं, ठीक आहे कावीळ आहे, 7-8 दिवसात बरं होणार, पण तुम्ही साईड बाय साईड एक सोनोग्राफी करा. सोनोग्राफी झाली. सोनोग्राफी करत असताना जवळपास डॉक्टर महाजन म्हणजे सुद्धा असं वाटलं की बापूंनीच पाठवलेली एखादी व्यक्ती आहे. आणि सोनोग्राफी त्यांनी खूप डीपली केली. 15 ते 20 मिनिटं झालेत ते चेक करतायत चेक करतायत. मग त्यांनी आम्हाला दोघींना सोनोग्राफी करताना समजावून सांगितलं की ॲक्च्युली लिव्हर तर ठीक आहे, पण लिव्हरच्या आणि जठराच्या मागे पॅनक्रियास जे असतं स्वादुपिंडामध्ये मला काहीतरी जाणवतंय, कदाचित खडा असेल काय असेल, पण मला ते सोनोग्राफीमध्ये कळत नाही आहे. ते बोलले की तुम्ही लवकर उद्याच्या उद्या सिटी स्कॅन करा, कारण की मला ती काहीतरी वेगळंच जाणवते. ती जर का खडा असेल तो तर ठीक आहे, आणि जर ती एखादी गाठ असेल तर ती भयानक असू शकते. मग आम्ही घाबरलो थोडं की माहिती नाही काय असेल. बापूंना त्याच क्षणी प्रार्थना केली, कारण वय बघता एकतर त्यांचं वय 72 आहे, 72 चालू आहे त्यांना, आणि त्यामुळे भीती वाटली, त्या खूप अशक्त आहेत. मग दुसऱ्या दिवशी सिटी स्कॅनला गेलो. सिटी स्कॅनमध्ये पण काही दिसलं नाही. मग त्यानंतरचे ॲडव्हान्स म्हणून MRCP स्कॅनिंग सांगितलं होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी MRCP स्कॅनिंग झालं आणि MRCP स्कॅनिंगचे रिपोर्ट आम्हाला त्याच दिवशी 3 वाजता मिळाले. त्यावेळेला त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलेलं होतं काहीतरी बायोप्सी. बायोप्सी हा शब्द बघितल्यावर आम्हाला कळलं की ती नक्कीच गाठ आहे. म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो, डोंबिवली पूर्वच्याच. त्या डॉक्टरांनी सांगितलं की 100% ही कॅन्सरचीच गाठ आहे, पॅनक्रियाजमध्ये, पॅनक्रियाज बाइल डक्टमध्ये गाठ झालेली आहे. पहिले आपल्याला त्याची बायोप्सी करावी लागेल. सगळ्यांना टेन्शन आलं, कारण दिवसेंदिवस त्या खूप जास्त पिवळ्या दिसत होत्या, त्यांचा पिवळेपणा वाढत होता. मग मी आणि माझे हस्बंड दोघेही दादांकडे गेलो आणि तिथे पडेलकर यांनी रिपोर्ट पहिले बघितले. मग त्यांनी सांगितलं, नाही नाही हा कॅन्सरच आहे. ते मग त्यांनी दादांकडे पाठवले. दादांनी दादा म्हणाले की बायोप्सी करावी लागेल, हॉस्पिटलमध्ये जायला सांगितले. हॉस्पिटलला गेल्यावर डॉक्टरांनी रिपोर्ट्स बघितले आणि त्यांनी सांगितलं की ह्याला आपण ऑपरेट करू शकतो, पण त्याच्यात पण ऑपरेशन सक्सेसफुल होण्याचे चान्सेस फक्त 90% आहेत, 10% आम्ही गॅरंटी देत नाही. ऑपरेशन तर करणं गरजेचं आहे, नाही केलं तर डॉक्टरांनी सांगितलं की आयुष्य खूप कमी आहे, आणि केलं तर 1-5 वर्षाचं आयुष्य मिळू शकतं, नाही केलं तर 3 ते 4 महिनेच त्यांच्या हातात आहे. ऑपरेशन करायचे ठरवले. जवळपास 7 ते 8 तासांचं ऑपरेशन होतं आणि ते ऑपरेशन सक्सेस झालं. 8 तासानंतर ऑपरेशन म्हणजे ICU त्यांना आणण्यात आलं ऑपरेशन थिएटरमधून. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की खूप छान सपोर्ट केला त्यांनी ऑपरेट करताना. त्यानंतर जवळपास 1-2 तासांनी त्या शुद्धीवर आल्या, अनेस्थेशिया उतरला. आम्हाला वाटलं की त्या खूप आता ओरडणार वगैरे. बापूंना सारखी आम्ही प्रार्थना करत होतो. जशा त्या शुद्धीवर आल्या त्या अजिबात अशा ओरडत नव्हत्या, काही नाही, फक्त हळू आवाजात म्हणायच्या, मला दुखतंय ग. त्यानंतर त्या रात्री सुद्धा त्या खूप शांतपणे झोपल्या. असे 2 दिवस गेले. रात्री त्यांनी ICU 2 वाजता त्यांनी त्यांना बोलवलं, नंडेला माझ्या, आणि त्यांनी सांगितलं, मला ना काहीतरी आवाज येतोय, तुला येतोय का बघ. तर तिथे ICU वेगवेगळ्या मशीन्सचे आवाज असतात, तर त्या बोलल्या, हा हे मशीनचे आवाज. तर त्या बोलल्या की नाही, मला ना बापूंचा काहीतरी मंत्र ऐकायला येतोय. आता त्यांना तर ऐकायला येत नव्हतं नंडेला माझ्या, मग त्या बोलणार कशा की मला ऐकायला नाही येत आहे. त्या बोलल्या, हा हो का, काय ऐकायला येत आहे तुला. आई बोलल्या की बापू म्हणतायत बाबा पाही. तर कारण आम्ही आईना सारखं सांगत होतो की तुम्हाला ऑपरेशनच्या वेळेला घाबरायची अजिबात गरज नाहीये, बापू सोबत असणार आहेत,
तुम्ही डॉक्टरांना बापू समजून नमस्कार करा आणि नंतर ते ऑपरेशनला सुरुवात करणार. आणि खरोखरच बापू आयसीयूमध्ये असताना अशी त्यांना जाणीव करून दिली की ते खरोखर त्यांच्या सोबतच कायम होते, अगदी ऑपरेशन पासून ते आयसीयूतून बाहेर येतपर्यंत. डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला आता उठून फिरता येईल का, त्या उठून फिरायला लागल्या. आणि तिथेच त्यांच्या बाजूचे पेशंट म्हणायचे की आमच्यामध्ये ताकद नाही आहे, आम्ही उठू पण शकत नाही. आणि ही सगळी कृपा आहे त्यांना फिरण्यापासून त्यांना ताकद देण्यापर्यंत, ती फक्त आणि फक्त बापूंमुळेच शक्य झाली. त्यामुळे बापू सर्व ठिकाणी आपल्या बरोबर असतात आणि असतातच. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविधा.